कप्पे पुस्तक सुखांचे साशे दोन मोठे आणि मुख्य कप्पे असतात आयुष्यात कामाचा कप्पा कुटुंबाचा कप्पा कामाच्या कप्प्यात ऑफिस करिअर सहकारी कॉम्पिटिशन असं काय काय असतं कुटुंबाच्या कप्प्यात आपला जोडीदार मुलं बाळं आईवडील नातेवाईक मित्रमैत्रिणी घरदार गाड्या घोडे वगैरे असतं जगण्यासाठी दोन्ही कप्पे महत्त्वाचे कामाच्या कप्प्यात कप्प्यातून पैसा यश प्रसिद्धी आणि समाधान मिळतं कुटुंबाच्या कप्प्यातून प्रेम स्थैर्य आधार आणि आनंद मिळतो आणि एका कप्प्यात जे मिळतं त्यामुळे दुसऱ्या कप्प्यात जगता येतं यातला कामाचा कप्पा हा आपल्याला फारसा न आवडणारा इथे कष्ट असतात नियम असतात भीषण स्पर्धा असते करत असलेल्या कामाचं कोणाला कौतुक का नसतं आपल्या लायकीपेक्षा आणि कष्टांच्या मानानं खूपच कमी मोबदला आपल्याला मिळत असतो म्हणजे हे सगळं असं असतंच असं नाही पण हे असं आहे असं आपल्याला सतत वाटत असतं कुटुंबाचा कप्पा तसा आपल्याला आवडतो पण त्यातही डोक्याला शॉर्ट्स असतात नवरा बायकोची भांडणं होत असतात मुलं ऐकत नसतात आईवडील हट्टी बनत जात असतात नातेवाईक तरेवाईकपणा करत असतात मित्र झंगड असतात एक ना अनेक भातगडे असतात याही कप्प्यात म्हणजे हे सगळं असं असतंच असं नाही पण हे असं आहे असं आपल्याला वाटत असतं म्हणून ना एक तिसराही कप्पा असावा आयुष्यात आपला स्वतःचा स्वतःसाठीचा कप्पा पहिल्या दोन कप्प्यातून उद्वेगानं बाहेर पडावं वाटलं किंवा हे कप्पे अफाट बोर झाले तर या तिसऱ्या स्वतःच्या कप्प्या शिरता यायची सोय करून ठेवायला हवी या कप्प्यात काहीही किरकोळ फुटकळ गोष्टी आपल्या आवडीनं जमा करू ठेव थे, करून ठेवाव्यात आपल्या निरागस लहानपणीचा एखादा निरागस छंद उधाणलेल्या तारुण्यातली एखादी अफलातून पॅशन स्वप्नाळू हृदयाने बघितलेली छोटी छोटी स्वप्न आवडीचे कपडे आवडीचे पदार्थ किंवा निवांत झोप काहीही या कप्प्यात काय ठेवावं याला काहीच नियम नाहीत काही, काही मर्यादाही नाहीत आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा या तिसऱ्या कप्प्यात जाऊन जगता यायला पाहिजे तशी स्वतःला आणि मुख्य म्हणजे इतर दोन कप्प्यांना सवय लावता यायला हवी मग पहिल्या दोन्ही कप्प्यांचा जाच होत नाही आणि त्यांच्यातही आनंदानं जगता येतं आणि असंही होतं की हा तिसरा स्वतःचा स्वतःसाठीचा कप्पा करून जगणं जमायला लागलं की कधीतरी पहिले दोन्ही कप्पे आपसूकपणे या तिसऱ्या कप्प्यात सामावले जातात हे होणं हे जमणं हा खरा योग हाच खरा मोक्ष